अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पोल्ट्री फार्म मधील कोंबडीचं पिल्लू खाल्लं या कारणामुळे मांजरीला थेट गोळी घालून क्रूरपणे मारण्यात आल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे। कोंबडीचं पिल्लू मांजरीने गट्टम केल्याचा राग अनावर झाला, त्याच रागातून हेमराज सोनवणे नावाच्या माथे फिरून मांजरीची गोळी घालून हत्या केली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हेमराज सोनवणे याला ताब्यात घेतले असून शहरातील तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नमस्कार, माझं नाव पुष्पराज प्रमोद बाणायदा आहे। माझं वय वर्ष 21। मी शिक्षण घेत आहे MJ कॉलेजमध्ये। मी माझ्या राहत्या घरी एक मांजर पाळलेली होती, तिचं वय 1 वर्ष आणि तिचं लहान पिल्लं होतं एक महिन्याचं। तर त्या पिल्लांनी एक लहान कोंबडीच्या पिल्लाची शिकार केलेली, त्यावरून माझ्या शेजारी हेमराज सोनवणे यांना खूप राग आला आणि ते रागाच्या भारात आले आणि त्यांनी माझ्या मांजरीच्या लहान पिल्लावर त्यांनी गोळी झाडली त्याच्या डोक्यावरती। ते पिल्लू त्याच ठिकाणी तडफडत मरून गेलं। त्यानंतर मी NGOला कॉन्टॅक्ट केला, पशुपापा म्हणून एक NGO आहे त्या ठिकाणी, मेडिकल हेल्पसाठी की पिल्लाला वाचवता येतं आहे की नाही या प्रकारे, पण त्याला डोक्यावर गोळी मारला असल्या प्रकारे ते काही वाचू शकलं नाही, त्याची जागीच मृत्यू झाली, ते तडफडून मरून गेलं आहे आणि यावरती मी गुन्हाही दाखल केलेला आहे। माझी मागणी अशा प्रकारे की त्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी, कारण असं मारणं खूप चुकीचं आहे तेही जीवानीचे। जळगाव शहरातील वाघनगर परिसरामध्ये एका व्यक्तीने त्याच्या कोंबड्यांना एका मांजरीने खाल्लं या कारणास्तव एका मांजरीवर बंदूक वापरून मारल्याची घटना घडली आहे। संबंधित जो मांजरीचा मालक आहे त्याने पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिलेली आहे। या सर्व घटनेची एकंदरीत कायदेशीर बाबी तपासून शहानिशा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। जळगाव तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणच्या हद्दीमधील वाघनगर परिसरात ही घटना घडलेली आहे। मांजरीने कोंबडी खाल्ली म्हणून कोंबडीच्या मालकाने मांजरीवर हा एकंदरीत फायरिंग केल्याची घटना आहे। जळगाव तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी या संदर्भाने चौकशी आणि बाकींच्या कायदेशीर बाबींची शहानिशा करण्याचं कामकाज चालू आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।